महापालिकेची आता तुम्ही परिस्थिती बघितलेली आहे. त्या ठिकाणी लोक उघड्यावर बसायचे काय, त्या ठिकाणी टॉयलेट नव्हते. भरपूर काय टॉयलेट झाले, आता संपूर्ण टॉयलेट झाले, रस्ते झालेत, गटर झालेत. काय ठिकाणी आपल्याला फक्त एक काम करायचं राहिलेलं आहे की आपल्या झोपडपट्टीमध्ये अँब्युलन्स येत नाही. त्या ठिकाणी सगळ्यांनी जर तुम्ही लोकांनी जर मदत मला जर मदत केले, आपण गाडी पण इथपर्यंत आणू शकतो मधी पण. त्या ठिकाणी फक्त एक दोन दोन चार चार फूट आपल्याला झोपडपट्टी थोडी थोडी काढून घ्यायला की उद्या अँब्युलन्स येईल. त्या ठिकाणी उद्या फायर ब्रिगेडची काय कमी झालं ती एक आपल्याला मोठा प्रश्न आहे. त्या ठिकाणी गाडी येतील जातील असं कायदा पण आहे. त्या ठिकाणी माझ्याबरोबर तर महापालिका धोतेत. आता फक्त इंदिरानगरचे शिवराजांचे काम बाकी, ती 20 कोटीची काम आता झालं आहे आमचं, ती मंजूर झालेलं आहे. ती त्या ठिकाणी जास्तीत जास्त करून 4-5 दिवसात ती वर्क ऑर्डर येतील, 15 दिवसात ती काम चालू करता येईल. तर महापालिकेच्या माध्यमातून सगळे कामं पुरवलेले आहेत, त्या ठिकाणी पोहोचवलेत लोकांपर्यंत. काय थोडीफार राहिले असेल ते कामं होतीलच लवकर. आता इलेक्शन झाल्यावर ती कामं पूर्ण करून घेऊ, तरी आता काम चालूच आहेत. त्या ठिकाणी मधी आपले आमचे शाखा प्रमुख महिला शाखा प्रमुख शांताबाईच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या एरियात कामं झालेले नव्हते. का झालेले नव्हते त्या ठिकाणी, की ती फक्त 500-700 वोटिंग त्या हनुमाननगरमध्ये जॉईंट होती, त्याच्याकरता तेवढी काम राहिलेले. ते काम आता ती आपण 25-1 लाखाचे ते काम टेंडर निघालेले, एक 8-10 दिवसात तेही काम होईल. बाकीचा उद्देश एकच आहे की ह्या ठिकाणी जय माताजी क्वारी, आपला महावीर क्वारी, सुनाभट्टी, बोनसरी, हा संपूर्ण हा परिसर हा आपल्याला या ठिकाणी या याच्या माध्यमातून पाणी देता येईल. त्या ठिकाणी बरेच लोक ते मध्ये बोलले होते, त्या ठिकाणी पाणी इकडे येत नाही इकडे येत नाही. त्या ठिकाणी बांधायचे उद्देश हा एकच आहे की त्या ठिकाणी हा पूर्ण परिसरामध्ये पाणी पोहोचवल. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.